प्रत्येक खेड्यापाड्यात औतासाठी रेड्यांच्या जोडीचा सांभाळ केलेला दिसून यायचा. शेतीच्या नांगरटीसाठी, भात लागणीचा चिखल करण्यासाठी, वैरण पिकवण्यासह इतर कामांसाठी शेतकरी रेड्याचा वापर करायचे. रेड्यांचा जीवापड सांभाळ करायचे. आता मात्र दुग्ध क्रांती झाल्यापासून गावठी रेड्यांची संख्या रोडावली आहे. म्हैस व्हायल्यानंतर रेड्या झाल्यास अवघ्या 15 ते 20 दिवसात त्याची विक्री केली जाते. तर चिखली गुठ्ठा व पळण्याच्या शर्यतीमुळे बैलजोड्यांची संख्या टिकून आहे. एकीकडे रेड्यांची संख्या रोडावत असताना पन्हाळा तालुक्यातील एका धनगर वाड्यावर मात्र प्रत्येक घरात औतासाठी रेड्यांचं जोडीचं संगोपन केलं जातं. तर पाहूया मराठी एस न्यूजचे रिपोर्टर किरण मस्कर यांचा एक स्पेशल रिपोर्ट. पूर्वी घरच्या म्हशींच्या रेड्यांचं संगोपन करून औतासाठी वापर केला जायचा. बैलांपेक्षा स्वस्त दरात मिळणारे रेडे गोरगरिबांना आधार होते. आता मात्र ही परिस्थिती राहिलेली नाही. हल्ली म्हैस व्हायल्यानंतर रेडी झाल्यास भविष्यात दूध मिळेल या अपेक्षेनं सांभाळली जाते. तर रेडा झाल्यास त्याची 15-20 दिवसातच विक्री केली जाते. त्यामुळे गावठी रेड्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. यांत्रिकीकरणामुळे ग्रामीण भागात ट्रॅक्टर पॉवर टिलरनं जमिनीची नांगरट चिखल केला जातो. यासह विविध कारणांनी रेड्यांच्या संगोपनाकडे पाठ फिरवली जात आहे. त्यामानानं बैल जोड्यांची संख्या जास्त प्रमाणात आढळून येते. मात्र याला अपवाद ठरला आहे तो पन्हाळा तालुक्यातील गोठणेपैकी धनगरवाडा. इथल्या प्रत्येक घरात शेती कामासाठी रेड्यांच्या जोडीचा सांभाळ केला जात आहे. इथं एकही बैलाचे आऊत नाही हे विशेष. तर गेले 50 वर्षापासून या गावात एकाही घरामध्ये बैलाची जोडी पाहावयास मिळालेली तर नाहीच, पण बैलाचे आऊतही येथील शेतामध्ये नांगरट करताना दिसत नाही. भागूजी रामू आडुळकर, गाव वठणे, राहायला आम्ही पन्हाळा तालुका. आणि बैलाच्या जोडी आमच्या नसते. ही आज जवळजवळ 50 वर्ष आमची ही रेडी जोडी आहे. 70 वर्ष रेडी जोडी आमची. आम्ही दुसऱ्याने काय आमची जर गाडी गोडो झुपायचं तर ह्या रेडीने आम्ही झुपायचं. आणि त्या रेडीने झुपून काय तरी जाऊन कुठल्या तरी गावाने जाऊन काय तरी आणायचं वाहन झुपून. त्याशिवाय आम्हाला दुसरं आम्ही बैला जोडी आम्ही जन्मा आज 50-60 वर्ष झाली. आम्ही दुसरं बैला जोडी आमच्याकडे नाही आहे. आणि आम्ही करीतही नाही बैला जोडी आमच्या हातात घेत नाही. आम्ही गावात आमची रेडी जोडी काय आमच्या जन्म आज आम्हाला 50-60 वर्ष झालेले आहेत. आता एवढे 7 आमची घरं आहेत त्यात बैला जोडी बघायची असणार नाही. रेडी जोडीच आमची प्रत्येकाच्या भावाभावांची सगळ्यांची आमची भाऊची रेडी जोडीच आहे आमची. अवतारा काय उन्हाळा पावसाळी रेडी जोडी आमची. काय वाहन आणायचं असलं तर ह्या रेडीने आम्ही आणायचं रेडी जोडून आणायचं. त्याशिवाय आमचा बैल धंदा काय आम्ही घेत नाही करीत नाही नाही. 50 वर्षापासूनची ही परंपरा या गोठणे धनगरवाडीनं सांभाळली आहे. रेड्याची जोडी अथवा एखादा रेडा जर वयोमानानुसार म्हातारा झाला तर तो रेडा विकून लगेच नवीन रेडा घेतला जातो. पण बैल मात्र घेत नाही. बैल जर सांभाळला तर त्याची निगा वेळोवेळी जास्त प्रमाणात करावी लागते. त्याला वेळोवेळी वैरण घालणे, वेळोवेळी धुणे असे प्रकार करावे लागतात. पण रेड्याचं तसं काहीच नाही. शेतातील नांगरटीचं काम पूर्ण झालं की रेड्याला जंगलात चरायला सोडून दिला जातो. चोरून पोट भरलं की तो रेडा आपोआप मालकाच्या घरी येऊन गोठ्यामध्ये थांबतो. त्यामुळे बैलापेक्षा रेडाच बरा अशी म्हणण्याची वेळ या गोठणे गावच्या धनगरवाड्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. मराठी एस न्यूजसाठी पन्हाळ्यावरून किरण मस्कर